स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी व्हावे आणि मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. यामुळे खरंच कुठेतरी समाजाची मानसिकता बदलत आहे याचं जिवंत उदाहरण शिरूर तालुक्यातील पाबळ गावात पाहायला मिळालं. पाहूया स्पेशल रिपोर्ट. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ऋषिकेश कोल्हे व त्यांच्या पत्नी प्रतीक्षा कोल्हे यांना लग्नानंतर पहिलीच मुलगी झाली. प्रतीक्षा कोल्हे यांनी आपल्या माहेरी 25 सप्टेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर 2 महिन्यानंतर प्रतीक्षा कोल्हे या आपल्या सासरी म्हणजे पाबळ येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची मुलगी शिवन्या यांना पाबळ गावच्या ग्रामदैवत क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी घेऊन गेले. कारण मुलगा व्हावा म्हणून लोक देवाला नवस बोलतात, पण येथे मुलगी व्हावी म्हणून प्रथमच नवस पाबळच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी विचारानेच विचार बदलता येतात या हेतूने कोल्हे यांनी या अभिनव उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. यामुळे या उपक्रमाला सर्व स्तरावर कोल्हे कुटुंबियांचे कौतुक होत आहे. आज आपण पाहत असाल की स्त्री जन्माचे स्वागत घरोघरी केले जाते. असेच आपले एक कुटुंब आहेत पाबळचे कोल्हे. त्यांनी सुद्धा स्त्री जन्माचे स्वागत खूप अत्यंत छान प्रकारे केले आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं तिचं औक्षण करून तिचा आईचा सन्मान करून आपलं कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी येणारी मुलगी तिचं स्वागत खूप आनंद आणि चांगल्या प्रकारे केले. तसेच त्यांनी एक नवीन उपक्रम केला, आपल्या मुलीच्या नावे बँकेत ठेव ठेवली व त्याच्यातून येणाऱ्या व्याजातून ते एखाद्या गरीब विद्यार्थिनीचे शिक्षणासाठी तिच्या भविष्यासाठी खर्च करणार आहेत. मुलगी होणं हे भाग्यच आहे आणि ते भाग्य आज आम्हाला लाभलेलं आहे. संस्कृत मध्ये असं म्हटलं जातं, यत्र निर्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र येतास्तु न पूजन्ते सर्वस्था त्राफल्य क्रिया. म्हणजेच ज्या ठिकाणी मुलींना मान दिला जातो, त्यांना योग्य वर्तणूक दिली जाते, त्या ठिकाणी देवदेवता लक्ष्मी देखील आनंदाने सहवास करतात. परंतु ज्या ठिकाणी मुलींचा अपमान केला जातो, त्यांना योग्य वर्तणूक दिली जात नाही, त्या ठिकाणी देवदेवता किंवा लक्ष्मी देखील थारा धरत नाहीत. आज आम्हाला मुलगी झाली हे खरंच आमचं भाग्य आहे. ज्यावेळी मी माझ्या सासरी गेली त्यावेळी आमचं खूप सुंदररित्या माझ्या सासरच्या लोकांनी स्वागत केलं. फुलांच्या पायघड्या घालून, बर्फी वाटून किंवा फटाके वगैरे वाजवून माझ्या आणि माझ्या मुलीचे स्वागत करण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी असावी असं मला वाटतं. कारण मुलगी असले तर घरामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असतं. अशा प्रकारे प्रत्येकाने मुलीचं स्वागत करावं असं मला अगदी मनापासून वाटतं. म्हणूनच मी प्रत्येकाला असा संदेश देऊ इच्छिते की मुलगी वाचवा देश वाचेल.